आपल्या सईला ग ह्या पास्ता सारखे पाश्चात्य पदार्थही सगळे यायला लागले. छान झालं नाही? हो बाई, मला नाही जमत यातलं काही, पण माझी सई सगळं शिकली हा नचिकेत साठी. आई, फक्त नचिकेत साठी नाही तर माझ्या होणाऱ्या सासूबाईंसाठी सुद्धा. हो हो देशपांडे बाई. ए आजी, झालाय पास्ता? हा हो झाला ना. वा, काय सुरेख वास सुटलाय ग, आताच तोंडाला पाणी सुटलं. आई, मी थोडासा चाखून बघू का? बघ 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 ना. हो ना, आले बघू का सई. खूपच छान झालंय, खूपच आवडली मला हिच. ए, पण आत्ता पास्ता खायची वेळ नाहीये, परत आलात की खा. हा हो, पण गुपचूप खावं लागेल, अप्पा रागवतील नाही तर. पण खूपच आवडले मला हिच. हो ना. तुला माहितीये आई, नचिकेतच्या आईंना सुद्धा खूप आवडला होता माझ्या हातचा पास्ता. गेल्या वेळी मी त्यांच्या घरी गेले होते ना, तेव्हा त्यांच्यासाठी बनवला होता, खूप आवडला त्यांना, म्हणून आज मुद्दाम घेऊन जाते. हे पण बरं सुचलं बाई तुला या पास्त्याच. म्हणजे तहाची बोलणी करायची असतील ना तर मधाचं बोट हवंच. काही एक गरज नाहीये मधाचं बोट लावायची. आले सई, त्यांना स्पष्ट शब्दात सांगून टाक, म्हणावं लग्न हे पारंपरिक पद्धतीनेच होईल. आप्पा, तुम्हाला सगळं तुमच्या मनासारखं व्हायला हवंय ना, मग मला माझ्या पद्धतीने करू दे. आणि मी स्वतः जाते अप्पा तिच्या सोबत, म्हणून तर मला जास्त काळजी आहे. म्हणजे तुम्ही नको त्या ठिकाणी नको ते घोळ घालून ठेवता. हो का? आहो, तिला कशाला बोलताय उगीच. असला वास आहे या पाश्चात्य पदार्थांचा, कसे खातात हे पदार्थ कोणास ठाऊक. अप्पा सोपसत ते गेले असं दाखवणार होते. बरं जाऊ दे बाई, पण खूपच छान झालं, थोडस घेते. चल मग निघतो मी. डॅड गेलो. नाही थांब, नाही ही घे भावार्थ दीपिका. ही ज्ञानेश्वरी आहे. बरोबर नचिकेत बाळा, ज्ञानेश्वरीलाच मराठीमध्ये भावार्थ दीपिका असेही संबोधले जात. जस्ट किडिंग. ऐक, लग्नाची बोलणी सुरू व्हायच्या आधी ही ज्ञानेश्वरी अप्पांच्या हातात ठेव, बघ कसे खुश होतील. एक मिनिट, हे एवढं बटरिंग कशासाठी? वाईफी, ज्ञानेश्वरी घेतल्यावरती अप्पा खुश होतील आणि आपण सांगू त्या पद्धतीने लग्न करायला तयार होतील म्हणून. नाही पण गरज काय, म्हणजे आपण जे काही करायला सांगतोय ते चुकीचं नाहीये ना, मग हे सगळं कशासाठी? तू तुझं ते रवी हे जरा बाजूला ठेव ना, बघ ना आप्पा खुश होतील म्हणून करतोय मी सगळं. पण आय डोंट अंडरस्टँड, कॉम्प्रोमाइज कशाला करायचं? आय वुड से नो. नॅक, यू डोंट नीड टू बेग फॉर एव्हरीथिंग. ओके, तू स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट अजिबात कॉम्प्रोमाइज करायचा नाहीस, ताठ मारेने त्यांच्याशी बोल. पण ते बसलेले असतील तर? हा, जस्ट किडिंग, बोलतो मी, नीट बोलतो त्यांच्याशी. एक मिनिट, आय डोंट ट्रस्ट यू एट ऑल. डिग्स, इकडे ये. आलो आलो मॅम. हातातलं सगळं काम बाजूला ठेव. बाजूला ठेव असं म्हणाले मी. सॉरी सॉरी सॉरी. आणि नायक बरोबर केतकरांकडे जा. मी? हो तूच. आणि तू माझा माणूस बनून त्यांच्याकडे जायचंयस, कळलं? हळू हळू फुटशील. पण खरंच मॅडम मी जाऊ? हो खरंच, तिथे जे काही डिस्कशन चालू असेल ना त्यामध्ये जराही असं वाटलं की नमत घ्यावं लागतंय तर तिथल्या तिथे तू डिस्कशन थांबवायचंस. मॅडम मी चर्चा थांबू? येस, मी तुला अथॉरिटी देते, संमती देते. काय नका, तुमच्या छोट्याशा मोठ्याशा लेकराला आशीर्वाद द्या. तुमचं छोटस मोठस लेकरू तिकडे केतकरांच्या किल्ल्यावर जाईल आणि तिकडचा तो किल्ला सर करूनच परत येईल. ड्रामा बंद कर आणि लगेच निघ नाक बरोबर. हो लेकरू,
तिकडे जाऊन काय टुकडुक टुकडुक करू नका. चला युवराज, सहा बॉलवर सहा सिक्स मारूनच परत येऊ. चला. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानेश्वरी द्यायचं बरं सुचलं रे तुला. नाही म्हणजे तशी माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे, पण काय हा ग्रंथ असा आहे की याच्या कितीही प्रती घरात असल्या तरी सुद्धा चालतात. हो, मला देण्यासाठी त्याच्यापेक्षा दुसरी चांगली भेट वस्तू नाही. हो, म्हणूनच घेऊन आलो. अप्पा, तुम्हाला काही बरं नाहीये का? म्हणजे काय खोकला येतोय का? बघा, या वयात खोकला बरा नाही. मी औषध आणू का तुमच्यासाठी? नाही, तू माझी काळजी करू नकोस, आणि मी सांगेपर्यंत तू अजिबात बसायचं नाही. अरे हे घ्या, गरम आहे, घ्या रे. वडे केलेत तुमच्यासाठी, आवडतात ना? आणि गरम गरम आहे, तोपर्यंत खाऊन घ्या. सौभाग्यवती, काय आम्हाला काही बोलून देणार का नाही? हो बोला ना, मी कुठे नाही म्हणते. आजी मी काय बोलतो ना, वाडन बरोबर जरा कांदा भाजी मिळाली तर अजून मजा येईल. आणि काकूना सांगू थोड्या, आणि लस्सी पण बनवायला सांगा, एकदम मस्त. हो नचिकेत, नचिकेत, ह्या भुभुक्षित माणसाला तू काय इथे घेऊन आलायस? सौभाग्यवती, तुम्ही असं करा, हे वडे त्याला बांधून द्या आणि इथून घालवा. पहिल्यांदी घालवा. नाही, अनफॉर्च्युनेटली त्याला घालवता येणार नाही. मॉमचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आलाय तो. ओ बाई, मोठी प्रगती केलेली दिसते पट्ट्यानी. तुम्ही गप्प बसता का जरा? दिस इज हेवन. काय सही पास्ता बनवलाय तू? मी अख्खं जग फिरले सई, इटलीहून जास्ती चांगला पास्ता आहे. आय कॅन टेल यू दिस. हो ना, मस्त. ऐशी, मी काय म्हणतो की तुला असं नाही वाटत की थोडं? अरे डोंट इवन थिंक अबाउट इट. तुला अजिबात मिळणार नाही. हा माझ्या सुनेनी खास माझ्यासाठी बनवलाय. तुला हवा असेल ना तर तिला नंतर बनवायला सांग सेपरेटली. बरं रवी, कॅन यू जस्ट एक्सक्यूज मी, मला थोडस बोलायचं आहे यांच्याशी. नाही नाही, तुम्ही बोला ना, मी आहे इथे, मी ऐकेन फक्त. नाही हे बघ, तू ना. मी इथे शांत बसून राहतो. शांत बसलोय, मी काही बोलणार नाही, तुम्ही तुमचं बोला. सो लेट्स कम टू द पॉइंट. काय निरोप आहे मिस्टर केतकरांचा? छान आहे नाही पदार्थ, मला खूपच आवडली चव. नाही मी घरीच खाणार होते, पण आई म्हणाल्या की नंतर खा. आई, आपण घरी जाऊन खाऊयात ना पदार्थ? हो हो, आहे घरी, खूप ठेवलाय. सई त्यांना खाऊ दे ना इकडे. अहो नाही नाही, अहो मी असंच बोलले. हो काही नाही. नाही प्लीज घ्या थोडासा. हो का, बरं चालेल. नाही खूप आग्रह करतात, नाही म्हटलं तर वाईट वाटते. हो चालेल. हा कल्पनाताई, एक सांगू का, तुमचं हे फ्रँक आणि ऑनेस्ट आणि इनोसेंट नेचर मला खरंच खूप आवडलं. हो ना, मला पण तुम्ही खूप आवडलात वेणीबाई. म्हणजे मी खाते आहे, पण तुम्ही बोला ना, माझं लक्ष आहे. सईचं काही चुकलं ना तर मी आहे तिथे. बोला बोला. तर म्हणजे
आपांचं या सगळ्या बाबतीत काय मत आहे हे तुम्हाला माहितीच आहे. विवाह हा एक संस्कार आहे आणि आपण त्याच्याकडे फक्त एक सोहळा म्हणून बघू नये असं त्यांचं मत आहे. मला माहिती आहे त्यांचं काय म्हणणं आहे, पण सई मला तुला विचारायचंय. तुला पटतंय का हे सगळं? लुक सई, नायक इज अवर ओनली चाइल्ड आणि त्याचं लग्न मला ग्रँड स्केलवर करायचंय, हे चुकीचं आहे का? नाही, बरोबर आहे तुमचं, म्हणजे साहजिकच आहे ते. आणि सगळा खर्च तर आम्ही करणार आहोत ना, मग मिस्टर केतकर का अडून बसलेत? त्यांना सवयच आहे अडून बसायची. आई, नाही म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. आई, तू आत्ता सध्या काहीच म्हणू नकोस. हो, मी तेच म्हणत होते. मी नको तेवढा हट्टीपणा करतोय असं कदाचित वाटत असेल तुम्हाला, पण या सगळ्याची सुरुवात तुझ्या आईनं केली आहे नचिकेत. ओमनी, नाहीतर काय? सार्वजनिक पद्धतीनं साजरा करायला लग्न सोहळा म्हणजे काय, गणेशोत्सव आहे का? नाही, यू आर राईट. हा, नाही राईट काय राईट भाई. अरे आपण इथे फाईट करायला आलोय, बटाटे वगैरे खायला नाही आलोय. भाई तुला कळतंय का आपण कशासाठी आलोय ते? तो बोलतोय ना. हे बघा अप्पा, आज फक्त मी बोलणार आहे, कारण मी मॅडमचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. भाई हे बघ, तू काहीतरी बोल, नाहीतर आपल्याला लालबागची मुलं बोलवावी लागतील. अरे पोरं बोलवायला इथे काय कुस्ती होणार नाहीये. हे बघा अप्पा, तुम्ही शांतपणे ऐकून घ्या, नाहीतर आपल्या एका कॉलवर लालबागची ट्रक भरून पोरं इथे होम डिलिव्हर होतील. गप्प बस. आपा, मी काय म्हणत होतो? नाही, तू म्हणालास ना मला की तुला माझं म्हणणं पटलंय. हो, पण अरे पटलं असेल तर पुढे काही बोलण्याचा प्रश्नच येत नाहीये. तू सरळ जाऊन हिरावतीला सांग की तुला माझं म्हणणं पटलेलं आहे आणि तुमचं लग्न हे पारंपरिक पद्धतीनेच होईल. पटतंय ना मी काय म्हणतोय ते? आपा हो, पण नाही, आता कुठलीही शंका मनात आणूच नकोस. मला माहिती होत रे की तुला माझं म्हणणं पटणार, कारण शेवटी सईच्या सोबतीचा काहीतरी परिणाम झाला असणारच तुझ्यावर. नाही बघा, मी काय बोलतो ऐका अप्पा. अरे पण तो कुठे बोलतोय? त्याला माझं म्हणणं पूर्णपणे पटलेलं आहे. नचिकेत, तू सरळ तुझ्या आईला जाऊन सांग की म्हणावा अप्पा म्हणतायत ते मला पटलेलं आहे, तेव्हा आमचं लग्न हे भारतीय पद्धतीनंच होईल, चितळे सभागृहात. सॉरी, बट ते चितळे मंगल कार्यालय, तिथे एसी पण नाहीये साधा. आता त्या मिडल क्लास टिपिकल कार्यालय ते, आणि तिथे मी माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे का? इरा, मी काय म्हणतो? रवी प्लीज, तू काहीही बोलू नकोस या. सई लुक, मी तुला विचारते, आपण लग्न एकदाच करतो, मग ते खूप मेमोरेबल असलं पाहिजे असं नाही वाटत का तुला? देर शुड बी लॉट्स ऑफ म्युझिक अँड फन आणि गुड फूड आणि लॉट्स ऑफ मेमरीज, सगळ्यांना कायम लक्षात राहिलं पाहिजे असं लग्न व्हायला हवं, बरोबर की नाही? हो हो, बरोबर आहे तुमचं. माझ्या श्रीरामपूरचे मामा आहेत ना, त्यांच्या मुलाचं लग्न असंच केलं होतं, खूप मोठ्या मैदानात. हो, 2000 माणसं आली होती, इतकं मोठं लग्न होतं. तसंच लग्न करूया आपण सईचं मैदानात. नाही नाही नाही, मैदान वगैरे अजिबात नकोय, पण एक साधा एसी हॉल या सीझन मध्ये. हो बरोबर आहे, एवढं तर मी एक्सपेक्ट करूच शकते ना. काय वाटतंय तुम्हाला, बोल ना तू. काय वाटत? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, अगदीच बरोबर आहे. पण समजा या कोरोनाच्या काळात जर आपण खूप लोकांना बोलवून जर गर्दी केली तर म्हणजे कदाचित आयोजकांना अटक होऊ शकते. पण हरकत नाही, समजा तशीच जर वेळ आली तर मी आणि नचिकेत पुढे होऊ. अरे अगं बाई ईश्वरा, नाही नाही, म्हणजे लग्नानंतरची पहिली रात्र कारागृहात? नको नको. वरुण धवल बाबा, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा यातून. धवल धवल शुभ्र धवल. नाही नाही, आय एम सो सॉरी, या कोरोनाच्या सिच्युएशन बद्दल मी कम्प्लिटली विसरले होते.
खूप रेस्ट्रिक्शन आहेत नाही का? हो ना. अँड आय एम व्हेरी रिस्पॉन्सिबल अबाउट दॅट. म्हणजे मी सगळे रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करणारीच सिटीजन आहे. सो नाही, बरोबर आहे तुझं साई, फार लोकांना आपल्याला नाही बोलवता येणार. पण मी एक सुचवू का? बोल ना. म्हणजे आपण लग्न घरच्या घरीच केलं तर चालेल का? पण सजावट तुम्हाला हवी तशी तुम्ही करा. म्हणजे अगदी थीम सुद्धा तुम्हाला हवी ती आपण ठेवूयात. हा, आणि रिसेप्शन तर काय आपण सिडनीला जाऊनही करू शकतो ना. अगदी ग्रँड रिसेप्शन करूयात तुम्हाला हवं तसं. पण फक्त लग्न घरी करूयात का? चालेल. घरच्या घरी मी बोलू. डन. लग्न घरच्या घरी. डन. फायनल. सई, बेस्ट आयडिया. अगं बाई, बरं झालं, छान मार्ग काढला नाही आमच्या सईनी. मुंबई बाहेर किंवा बोटीवर हे लग्न शक्यच नाहीये. लग्नाची ही अशी थेरा आम्हाला अजिबात चालत नाही. अरे भाई, तू बोल काहीतरी. तुला काही ते नंदी बायरासारखा मान हलवायला बोलवलंय का? वन मोर वर्ड नाउ अँड आय विल किक यू आउट. लग्नाचा सगळा एक्सपेन्स मॉम डॅड बघणार, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही हे बघ नचिकेत, प्रश्न हा पैशांचा नाहीच आहे, आपल्या परंपरेचा आहे. आपण लग्न तुमच्या पद्धतीनेच करूयात, पण एक्सपेन्सेस सगळे मॉम बघेल ना. तुम्ही विचार करा तुमचे किती पैसे वाचतील. मी सांगतो किती वाचेल ते. आता यु आर सेइंग चितळे हॉल, राईट? चितळे हॉलचा रेंट किती आहे डेक्स? 2 लाख रुपये. 2 लाख. ऍटलिस्ट 4 डेज तरी बुकिंग करायला लागणार आपल्याला, बरोबर? सो दॅट कम्स टू 1 लाख रुपीज. बरं, त्याच्यात केटरर आहे, केटरर किती घेतो? तो तिथला केटरर काहीतरी एका डिशचे 1000 रुपये घेतो. त्यांचे तिथे काय ते मनोलोपाली आहे ना तिकडे, म्हणून. सो दॅट कम्स टू अराउंड 3 लाख रुपीज. बापरे. आणि शिवाय ते डेकोरेशन आणि बाकीचा खर्च येणारच. हो बाई, सजावटीचा खूप खर्च असतो हल्ली. सो ऑल इन ऑल 10 to 15 lakh rupees खर्च आहे आप्पा तुम्हाला. हा वाचू शकतो. क्रूज नकोय ना तुम्हाला, कॅन्सल. पण चितळे हॉल पण आपण ड्रॉप करून टाकूया. अरे मग तुमचं लग्न होणार कसं? हो तो तर प्रश्न आहेच. मी सांगतो, सपोज मी मॉमला इथे घरी लग्न करायला कन्व्हिन्स केलं, तर तिच्या आवडीची थीम आणि डेकोरेशन करायला तुम्ही कन्व्हिन्स व्हायचं. हो चालेल, पण सगळे विधी यथासांग पार पडले पाहिजेत. इट्स लाईक मेहंदी, म्युझिक नाईट वगैरे वगैरे, इट्स फन. तुम्ही ह्याला रेडी व्हा, मॉम इंडियन पद्धतीने लग्न करायला रेडी होईल. लग्न तुमच्या म्हणण्याप्रमाणे, सेलिब्रेशन मॉमच्या म्हणण्याप्रमाणे. डील. हेऱ्या मारतायत म्हणजे थोडं तरी पटलेलं दिसतंय. थोडा बदल झाला तर आम्हाला चालेल. वा नचिकेत, तुझा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे. वा, अरे एक नंबर, सगळं ठरलं. सई नचिकेतच लग्न होणार. आता ऑलमोस्ट नाही, सुफास संपूर्ण होणार. फायनली से, फायनली वी हॅव डन इट. आता आपलं लग्न होणार. खरंच रे नचिकेत, आणि तेही कुणाला न दुखवता हे सगळं करून दाखवलं नचिकेत आपण. करेक्ट. इट वॉज अ ह्यूज टास्क, पण करून दाखवलं आपण. नचिकेत आपलं प्रेम जिंकलं. येस. पण हे सगळं ना तुझ्यामुळे पॉसिबल झालं असेल. खरंच आप्पा मॉम यांचा खूप विरोध होता, पण तू तुझा बॅलन्स नाही सोडलास. मी चिडलो, पण तू शांत राहिलीस. वेन आय वॉज अबाउट टू मेक सम मिस्टेक, तेव्हा तू मला अलर्ट केलंस. नचिकेत तू सुद्धा किती त्रास, किती अपमान सहन केलाय रे आप्पांचा. ते तर मी तुझ्यासाठी कधीही करेन. दॅट्स नथिंग. तरी सुद्धा नचिकेत तू खूप केलायस रे. माझ्यासाठी तू मराठी भाषा शिकलास, मराठी परंपरा शिकलास. पण ते खरं तर मी तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी केलं. बिकॉज आय लव्ह यू. पण खरंच नचिकेत, तुझ्यासाठी दुसरं कुणी असतं ना तर तो म्हणाला असता,
की मी जातो परत, मला नाही करायचं या मुलीशी लग्न. आर यू किडिंग सई, तुझ्या प्रेमात पडल्यावर तुला विसरणं इम्पॉसिबल. हा पण तरी सुद्धा नचिकेत, तुला मी कशी काय आवडले हा प्रश्न पडलाच आहे मला अजून. हा प्रश्न अजूनही पडलाय तुला? वेल सई, इट्स व्हेरी डिफिकल्ट नॉट टू लव्ह यू. तू आहेस तशी प्रेमळ. तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच खरं मी इम्प्रेस झालो होतो. खरंच? बरं माझं सोड, तुला कसं काय हे कांगारू आवडलं? ए नचिकेत, तू आता केतकरांचा जावई आहेस, कांगारू वगैरे नाही. वेल दॅट इज अन ऑनर इन इटसेल्फ. पण मी का आवडलो ते नाही सांगितलंस तू. अरे हो, ते सांगायचं राहिलंच ना. कसं आहे नचिकेत, तू ना थोडासा वेडा आहेस म्हणून मला तू आवडतोस. तसं तर काय सगळे केतकरच वेडे आहेत की. ए नचिकेत, उगीच सगळ्यांना बोलायचं नाही, मी ऐकून घेणार नाही कोणाला काही बोललेलं. ओके ओके, आज भांडायचं नाही आपण. इतके दिवस आपली लव्ह स्टोरी ऑलमोस्ट सक्सेसफुल होत होती, आता ती सक्सेसफुल झाली. हो रे, ते तर आहेच.